नमस्कार, अपर्णाज किचनमध्ये मी अपर्णा तुमचं सर्वांचाच खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण करणार आहे माईनमुळ्याचं लोणचं. साधारण थंडीच्या दिवसामध्ये माईनमुळे ही यायला लागतात आणि आता माईनमुळे सर्वत्र मिळतात. अगदी मुंबई पुण्यामध्ये सुद्धा माईनमुळे मिळायला लागलेली आहेत. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी हे स्वादिष्ट असं लोणचं कसं करू शकता आणि एक आपल्याला 8 दिवस मुरलं की हे खाण्यासाठी योग्य होतं, तर पटकन आपण तयारी करूया आणि ह्या लोणच्यासाठीची खासियत काय आहे ती पाहूया. आपण माईनमुळ्याचं लोणचं करण्यासाठी पहिल्यांदा काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया. आपण लोणच्यासाठी ह्यावेळेला हा तयार मसाला घेतलेला आहे. तुमचा आवडता कुठल्याही ब्रँडचा तुम्ही हा मसाला, म्हणजे हा आंबा लोणचे मसाला असतो तोच आपल्याला याला जास्त चांगलाच असतो. त्यानंतर आपल्याला मोहरीची डाळसुद्धा, आपण ही 50 ग्रॅम अशी मोहरीची डाळ घेतलेली आहे. इथे तुम्ही घरी मोहरी फिरवून घेतली तरी चालू शकते. त्यानंतर गूळ थोडा घेतलेला आहे मी, एक 50 ग्रॅमच गूळ आहे हा. त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर 2 टेबलस्पून, प्लेन आणि छान अशी लाल मिरची पावडर असते बेडगीची वगैरे अशी, तर ती घ्या. त्यानंतर मीठ आपण 100 ग्रॅम घेतलेलं आहे, जाड मीठ आहे हे. तेल आपण शेंगदाणा तेल असलं तर जास्त उत्तम, हे तेल आपण घेतलेलं आहे, हे 100 ग्रॅम तेल आहे. तेल कधीही भरपूरच लागते लोणच्याला. आणि मोहरी आणि हिंग हे आपल्याला साधारण 2 चमचा, मी जाड हिंगाची पावडर केलेली आहे आणि मोहरी पण 2 चमचे. असं हे सगळं साहित्य आणि मुख्य आपल्याला माईनमुळे लागणार आहे. हे 1/2 किलो मी माईनमुळे घेतलेले आहेत. सांगते त्याची माहिती कसे सोलायचे तेही पाहूया. त्यानंतर आपल्याला लिंबू लागणार आहेत, 6 लिंबांचा रस, म्हणजे मोठी लिंब असली तर थोडी कमी लागतील, 5 चालतील, पण 6 लिंबाचा आपल्याला रस लागणार आहे. तर असं हे सगळं साहित्य आपण या लोणच्यासाठी वापरणार आहे. आणि वर्षभर स्वादिष्ट असे टिकणारं लोणचं हे कसं करायचं तर हे आपण पटकनी पाहूया आणि लगेच सुरुवात करूया. तुम्ही जर अजून तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईबही करा आणि बेल आयकॉनही लगेच क्लिक करा, म्हणजे अपडेट केलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आपण हे 1/2 किलो माईनमुळ्याची लोणचं करणार आहे. त्यासाठी मी अशी माईनमुळे घेतलेली आहे. बघा, थंडीच्या दिवसामध्ये साधारण 6 महिने आपल्याला ही मिळतात, अशी जाड पाहिजेत. कशी घ्यायची माईनमुळे, तर हे कसं जाड दिसतं आहे असं, पण खूप ही आपल्याला निबर नको आहे, म्हणजे जून नको आहे. तर ही अशी 1/2 किलो माईनमुळे मी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत, धुवून घेतलेली आहेत. आता ही कशी स्वच्छ करायची आहे ते पाहूया. सालं कशी काढायची आहेत ते बघूया. इथं मी असा चमचा घेतलेला आहे, इथं सुरीही वापरली तरी चालेल. असं पटपट स्वच्छ करायचं. बघा, अशी सालंही पडत आहेत बाजूला. सुरी घेतली तरी चालेल, ती अशी तुटू द्यायचं नाही. फक्त सालं काढणे हेच थोडंसं माईनमुळ्याचं लोणच्याचं काम असतं. पण आपल्याला आवडतं ना, आणि आपण आपल्या पाहुण्यांना मैत्रिणींना थोडंसं लोणचं दिलं तर किती छान वाटतं त्यांनाही. आता हे साल काढलेले माईनमुळे मी असं पाण्यामध्ये ठेवते, स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. अशा पद्धतीने सगळ्याची आपण आता हे सालं काढून घेणार आहे. त्यासाठी मला आता 10-15 मिनटं तरी वेळ लागणार आहे. हे कट करायचं आहे मुळ्याचं. सगळ्या माईनमुळ्याची आपण सालं काढलेली आहेत ही सोळून. आता पुढे काय करायचं बघूया. हे पाणी आता सगळं मी टाकून देणार आहे. पाण्यातच ठेवायचं, नाहीतर लोणचं काळं पडू शकतं, म्हणून मी प्रत्येक वेळेस पाणी बदलतो. माईनमुळे स्वच्छ करण्यासाठी आणखीन बघा, हे मी आपण भांडी घासतो ते स्क्रबर घेतलेलं आहे आणि त्यांनी हे तारेचं आहे. हे साधंही तुम्ही घेऊ शकता, म्हणजे याला राहिलेली साधं अशी थोडीशी कुठेतरी राहतात ना, तर ती जातात सर्व निघून. साधं असं घेतलं तरीसुद्धा चालेल, फक्त चांगलं नवीन घ्या, कारण साबणाचा आपला वास असतो आणि मग तो लागू शकतो. आता ही कशी चिरायची ते पाहूया. हा खालचा जाड भाग असतो, हा काढून टाकायचा. त्यानंतर तुम्हाला जर गोल तुकडे करायचे असतील याचे छोटे पीस, तर असे गोल करा. कशाही पद्धतीने केले जातात. किंवा जर लांब करायचे असतील तर मग असे करून त्याचे, हे बघा,
असे लांब हे करतात, ज्यांना जसे पाहिजे तसा आकार घ्यायचा. हे माहीनमुळे असे आपण पाण्यात ठेवलेले आहेत, हे फार वेळही पाण्यात नको, आपल्याला टिकवायचं आहे लोणचं. हे आता काढून आपण असे कोरडे करायचे आहेत पूर्ण. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल, आणि तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल याविषयी तर माझा 96 37 17 16 69 नंबर आहे, त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कारण हा व्हिडिओ तुम्हाला बिझनेस करणाऱ्या, ज्यांना लोणच्याचा बिझनेस करायचा आहे त्यांना भरपूर मार्केट मिळवून देणार आहे. कारण हे लोणचं टिकतंही भरपूर वर्षभर आणि फार ठिकाणी मिळतही नाही, कॉमन लोणचं नाही, अगदी परदेशीसुद्धा हे जाऊ शकतं. आता मी एका ह्या स्वच्छ कापडावरती घेते आणि एक तासभर असं मी हे उन्हामध्ये ठेवणार आहे. याचं कारण काय की यातलं पाणी बिलकुल राहून उपयोग नाही, पाणी राहिलं तर काय होईल, टिकणार नाही आपल्याला, आणि हे परत परत पाण्यात घालावं लागलेलं आहे. म्हणून हे उन्हात ठेवायचं, असं थोडं कोरडं करायचं. आपण जाड मीठ घेतलेलं आहे, हे जाड मीठ एक 5 मिनिटं असं परतून घ्यायचं, चांगलं गरम करायचं. बारीक गॅसवर 5 मिनिट क्वांटिटीवर आहे. थोडं गरम झालं की त्यातली जर काही जीवजंतू असतील किंवा स्टरलाईज व्हायला पाहिजे याच्यामध्ये आपल्याला हे टिकवण्यासाठी, म्हणून आपण हे काढायचं आहे. असं इथे आपण गोड तेल वापरलेले आहे. गोड तेलाचा शेंगदाणा तेल वास चांगला असतो, तेल चांगलं तापलेलं आहे. पण यामध्ये आता मोहरी घालायची आहे. तेल चांगलं तापल्याशिवाय घालायची नाही मोहरी. आणि हिंग, गॅस लगेच बंद करायचा, करपू द्यायचं नाही दोन्ही. आपण गॅस बंद केलेला आहे, थंड व्हायला लागलेलं आहे तेल. पण आपण जे लाल तिखट घेतलेलं आहे ते थोडंसं कोमट असताना यामध्ये घालायचं, म्हणजे रंग छान येतो लोणच्याला. कारण लोणचं आपल्याला लाल पाहिजे चांगलं. फोडणी पूर्ण गार होऊ द्यायची आपल्याला. आधी फोडणी सुरुवातीला केलीत तुम्ही तयारी करायच्या तरी चालेल. आपण आता मीठ पहिल्यांदा बारीक करून घेतलेलं आहे ते करूया. घेऊया आपण यामध्ये अगदी असं चांगलं बारीक केलेलं आहे. आयोडीनयुक्त मीठ असतं आपलं विकतचं, म्हणून आपण जाड मीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मोहरीची अशी डाळ, मोहरीची डाळ जर मिक्सरमध्ये बारीक केली तर चिकट होऊ शकतं, म्हणून आपण ही तशीच घेतलेली आहे. आणि हा लोणच्याचा मसाला बघा, मी 1/2 कप हा घेतलेला आहे, म्हणजे साधारण 50 ग्रॅम. त्यानंतर गूळ ऐच्छिक आहे, तुम्हाला जर गोड नको असेल तर तुम्ही नका घालू, पण गुळाने चव चांगली येते याला. लिंबाचा रस घालायचा आहे, ह्या सगळ्या लिंबाचा आपण असा ताजा ताजाच रस घालते मी. सर्व रस घातलेला आहे मी. हा आपला लोणच्याचा मसाला कसा करायचा हाही एक व्हिडिओ आहे, तोही जरूर पहा. फोडणी आपली गार झालेली आहे आणि आपण आता हे मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये निम्मी फोडणी घालायची आहे आणि बाकीची आपण वर घालणार आहे बरणीत भरल्यानंतर. यामुळे काय होतं, रंग चांगला येतो. मी कशासाठी करते सांगत असते, आपले 400 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत, तुम्ही जसे जमेल तसे बघत जावा. आता हे माईनमुळे आपण हळूहळू यामध्ये मिक्स करायचे आहेत. तुम्ही परातीत वगैरे घेतलं तरी चालेल. हे सगळं लोणचं आपलं मिक्स झालेलं आहे. आपण लोणचं ठेवण्यासाठी एअर टाईट काचेची बरणी घ्यायची आणि त्यामध्ये कसं लोणचं आता भरायचं आहे ते बघूया. सुरुवातीला असं खाली मीठ घालायचं थोडंसं, आपण थोडं ठेवलेलं आहे मीठ त्यातलंच, लोणचं टिकण्यासाठी मीठ लागतंच. सगळं एकत्र व्यवस्थित करायचं, मात्र चांगलं 5 मिनिट मी हलवत होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्यांना तुम्ही शेअरही करा. असं काचेच्या एअरटाईट स्टरलाईज केलेल्या बरणीमध्ये आपल्याला लोणचं ओतायचं असतं आणि यामध्ये आपण मग असं तेल घालायचं वरती. वर थोडं तेल यायला पाहिजे, मध्ये आणि वरती असं तेल घालत जायचं.